अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या संकट काळात सेवा देत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून त्यांना पुन्हा कामावर रुजू करून न्याय देण्याची मागणी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. 2 वर्षांपासून अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत 17 सुरक्षा रक्षक जिल्हा रुग्णालयात सुरक्षेचे काम करत होते. या सुरक्षा रक्षकांनी 7 महिने कोरोनाच्या संकट काळात चोख पद्धतीने आपले कर्तव्य बजावले तरी रुग्णालयाने मागील 9 महिन्यांचे त्यांचे वेतन थकवले होते. यासाठी नाशिक विभागाने निधीची पूर्तता केली होती, परंतु कार्यालयीन हलगर्जीपणामुळे 1,30,74,000 एवढा निधी मागे गेला. सुरक्षा रक्षकांना वेतन वेळेवर झाले असते तर त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली नसती. नाशिक विभाग उपसंचालक मंडळाने या सुरक्षा रक्षकांना कामावर रुजू करून घेण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला विनंती अर्ज केला होता, परंतु रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा रक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ केली आणि सुरक्षा रक्षक विरोधात चुकीची माहिती नाशिक विभागाला कळवली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न दुसऱ्या संस्थेकडून गार्ड घेण्याचे आहे. या सुरक्षा रक्षकांनी नाशिक विभागाला संपर्क करायला नव्हता पाहिजे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे होते. हाच राग मनात धरून पगार वारंवार मागू नये यासाठी सुरक्षा रक्षक बदलून घेण्याचे ठरवले आहे. सर्व सुरक्षा रक्षक यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्पवर वारंवार पगाराची मागणी करणार नाही, आपल्या अटी व शर्ती मान्य असल्याचे लिहून देण्यास तयार होते, तरी देखील त्यांना हजर करून न घेता इतर कंत्राटी कामगारांना कामावर रुजू करून घेण्याचा मनमानी कारभार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.